उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं मतदान पार पडले। या निवडणुकीचा उद्या निकाल आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील व खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली। यामध्ये जिल्ह्यातील 808 पैकी 798 म्हणजे 98.76% मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावलाय। यामध्ये विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात 455 पैकी 452 मतदारांनी, तर शेती मतदार संघात 202 पैकी 999, बँक मतदार संघात 151 पैकी 147 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावलाय। बँकेच्या एकूण 15 जागांपैकी 5 जागा या आधीच बिनविरोध झाल्या आहेत। यामध्ये शिवसेना 2, काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1 अशा 5 जागा या महाविकास आघाडीकडे आहेत। उर्वरित 10 जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपात लढत सुरू झाली आहे।